समर्थ फर्निचर अँड मॉल, प्रत्येक राजकुमारीसाठी आई वडिलांची माया असलेलं फर्निचर, खास लग्न बस्त्यासाठी 31,000 रुपयांपासून पॅकेज सुरू. 22 नोव्हेंबर 2020 ते 20 जानेवारी 2021 या कालावधीमध्ये बुकिंग करणाऱ्या दोन भाग्यवान जोडप्यांना दुबई ट्रिप अगदी मोफत. पत्ता शाखा नंबर 1 फ्लोरा टाउनशिप समोर सह्याद्री मोटर शेजारी घुलेवाडी तालुका संगमनेर आणि शाखा नंबर 2 कोल्हार घोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले. संपर्क 98569664663 आणि 92 84 25 76 19. संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ येथील जंगलाला बुधवारी रात्री अचानकपणे आग लागली, तर युवकांच्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे हजारो एकर वनसंपदा वाचवण्यास यश आले. सावरगाव तळ गावाला मोठी वनसंपदा लाभली आहे. जवळपास 800 हेक्टर पेक्षाही अधिक क्षेत्रावर या ठिकाणी जंगल आहे. या जंगलात विविध प्रकारचे झाडे झुडपे त्याचबरोबर अनेक दुर्मिळ वनौषधी वनस्पती असून जंगली प्राणी पशु पक्षी श्वापद यांचा मोठा वावर असतो. गावकरी आणि वनविभाग या ठिकाणी सातत्यानं वृक्षारोपण करत आपली वनसंपदा अधिक संपन्न करण्याचा प्रयत्न करतायत. मात्र बुधवारी रात्री अचानकपणे 8:30 सुमारास या ठिकाणच्या डोंगरावर आग लागली, तर या आगीनं मोठं उग्ररूप धारण केलं होतं. गावातील तरुणांनी या आगीची पोलीस पाटील गोरक्ष नेहे आणि सरपंच दशरथ गाडे यांना माहिती दिली. त्यानंतर वनविभाग अधिकारी आणि तहसीलदार यांना माहिती देण्यात आली, तर शेकडो युवकांनी हा वनवा भिजवण्यासाठी वणव्याच्या दिशेनं धाव घेतली. वनक्षेत्रपाल निलेश आखाडे, वनपाल रामदास डोंगरे, शेखर पाटोळे, वनरक्षक चैतन्य कासार, गजानन पवार, अरुण यादव, शिपाई पुनाजी मेंगाळ, काशीनाथ दुधवडे यांचीही टीम घटनास्थळी दाखल झाली आणि या सर्वांच्या मदतीनं ही आग आटोक्यात आणण्यात आली. तर या आगीनं जवळपास 10 हेक्टर क्षेत्रावरील वनसंपदा जळून खाक केली आहे. मात्र उर्वरित वनसंपदा वाचवण्यात वनविभाग आणि युवकांना यश आलंय. वृत्तसंकलन विभाग, सी न्यूज मराठी, संगमनेर.